जागतिक महिला दिनानिमित्त पद्मशाली समाजातील कष्टकरी कर्तृत्ववान महिलांचा पद्मकन्या पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. महिला महोत्सव समिती आयोजित या कार्यक्रमात समाजातील मान्यवर तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून नगरमधील पद्मशाली समाजातील 10 कष्टकरी कर्तृत्ववान महिलांना पद्मकन्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. महिला महोत्सव समितीच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमास महेश कोठे, चंद्रपूर येथील रुपालीताई बोम्मावार, नागभूषण दुर्गम, नगरसेवक मनोज दुलम, शशिकांत कैंचे, संतोष सोमा, गणेश भुसा, सदाशिव मारवार, नागेश चरपेलवार, अंजली वल्लाकट्टी, स्वागताध्यक्ष जितेंद्र वल्लाकट्टी, प्राध्यापक विठ्ठल बुलबुले, प्रकाश कोटा, तिरमलेश पासकंटी, अजय लयचट्टी आदी उपस्थित होते. यंदा सुशीला नारायण बुरगुल, तारा चंद्रकांत सुरकुटला, विजयालक्ष्मी दत्तात्रय गुंडू, पुष्पाबाई विठ्ठल दिकोंडा, पार्वती विजय मॅणा, आशा परशुराम दोलम, ललिता शिवाजी बल्लाळ, मीरा सतीश नराल, सुवर्णा अभय पुलगम, रसिका राजू मॅणा यांना पद्मकन्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. श्रमिक बालाजी देवस्थान, पद्मशाली स्नेहिता संघम, यूथ फाउंडेशन, युवजन संघम, पद्मशाली सोशल फाउंडेशन आदी संस्थांना कार्यरत पुरस्कार देण्यात आला. प्राध्यापक बुलबुले यांनी प्रास्ताविकात या पुरस्कारांची माहिती दिली. पण ज्यावेळेस असे पुरस्कार पुढे येतात त्यावेळी आपल्याला समाजामध्ये लक्षात येतं की आपण केलेलं काम समाजाने त्याची दखल घेतली आणि पुढची पिढी सुद्धा त्याचा दखल घेऊन ह्याच्यापेक्षा सुद्धा चांगलं आपल्याला काय करता येईल हे करण्याचा ज्या प्रयत्न करतं त्या अर्थी मला वाटतं खऱ्या अर्थानं समाजाचं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं होणार आहे. आज बघतो आपण समाजाच्या खऱ्या अर्थाने 3 शत्रू आहेत, ते टी व्ही, फेसबुक आणि व्हॉट्सअप. हे जर आपण पाहिले ते जेवढे चांगले तेवढे आपले दुश्मनसुद्धा आहेत, कारण त्याच्या माध्यमातून एक तरुण पिढी बिघडण्याचं काम त्या ठिकाणी होत चाललेलं आपल्याला पाहायला मिळतं. आज अनेक महिलांना पुढं आणण्याचं काम सरकार करतं, अनेक लोक करतात. मी परवाच माटुंगा स्टेशनवर गेलो होतो मुंबईमध्ये. मुंबईच्या माटुंगा स्टेशनला जर आपण गेलात तर मला वाटतं सर्व तिथलं पूर्ण स्टेशन चालवण्याचं काम हे महिला करत आहे. मला वाटतं हे सुद्धा अतिशय बघण्यासारखं आहे आणि ते आपण प्रोत्साहन घेण्यासारखं आहे की महिलांनी जर एखादं काम करायचं ठरवलं तर ती कुठेही कमी पडत नाही हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. केवळ आपण माणूसच नाही तर परमेश्वराने सुद्धा बघा, जे परमेश्वराला सुद्धा जास्त वाटलं की समाजामध्ये आपल्याला राहण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात, काय लागतं, अन्न, निवारा, शक्ती, पैसा, बुद्धी, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपण बघितलं. अन्नाची देवी कोण आहे? अन्नपूर्णा. विद्येची देवी कोण आहे? सरस्वती. लक्ष्मी कोणाकडे आहे? पैसा काय तर ती महालक्ष्मी. कुठून आलेल्या आहेत प्रत्येक महिला आज काही नाही काही बनण्याच्या माध्यमातून समोर येण्याच्या माध्यमातून समोर येत आहेत. आज प्रत्येक महिलेला मी हेच बोलणार की तुम्ही समोर या, शिक्षण घ्या, शिक्षण घेऊन समोर येऊन एक आपापला एक अस्तित्व निर्माण करा, नवऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून संसार करा. हेच माझ्या मनापासून सगळ्यांना म्हणणं आहे. आणि आज ज्या काही महिलांना इथे पद्मकन्या पुरस्कार मिळालेला आहे त्या सगळ्यांना खूप खूप अभिनंदन. व हा पुरस्कार ज्यांनी अरेंज केला आहे, जसं विठ्ठलजी भाऊ बुलबुले, तिरमलेश भाऊ पासकंटी, प्रकाश भाऊ कोटा, अजय कुमार भाऊ लयचट्टी, श्रीकांत भाऊ वंगारी या सगळ्यांना खूप खूप अभिनंदन. यांनी जो ज्या प्रकारे हा पुरस्कार सोहळा अरेंज केला आहे खरंच खूप सुंदर. आणि असाच पुरस्कार सोहळा प्रत्येक ठिकाणी व्हावं हे माझ्या मनापासून इच्छा आहे. असाच पुरस्कार सोहळा मी चंद्रपूरसाठी सुद्धा करण्याची प्रयत्न करीन आणि प्रत्येक महिलेला मी असं समोर आणण्याचा प्रयत्न करीन. हा चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेटच्या माध्यमातून मी अध्यक्षाच्या वतीने मी इथे आलेली आहे. आज मी चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेटच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला समोर आणून पुरस्कार सोहळा प्राप्त करण्याची मी सुद्धा प्रयत्न करेन. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात समाजाला एकत्र बांधून गुणवंतांचा, कष्टकऱ्यांचा सन्मान करण्याच्या या उपक्रमाचं कौतुक केलं. यावेळी पुरस्कारार्थींनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. तीनच गुण पाहते, जे प्रामाणिकपणा, कष्टाळू आणि आलेल्या पाहुण्यांचा सत्कार.
आम्ही पुढं त्यांचं काही गोंधळ जात आहोत. त्यांच्या मतात त्यांच्या या आशीर्वादामुळे त्यांच्या गुणामुळे त्यांची मुलं मुली सगळेजण चांगल्या घरामध्ये असून सगळे व्यवस्थित सुशिक्षित झालेले आहेत. त्यांच्या कष्टाचं इच्छित झाले एवढंच मी सांगू इच्छिते. आणि सगळ्या सुनांनी मुलांनी आपल्या आईवडिलांचा अशाच प्रकारे संगोपन करायला पाहिजे हे मी सगळं आपल्या समाज बांधवांना सांगते की एवढंच बोलून मी माझे दोन शब्द. कार्यक्रमात समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. पण मनापासून मी दरवेळेस माझ्या भाषणामध्ये सांगते की स्त्रीला काय लागतो. छोटेसे कौतुकाचे दोन शब्द तिला बोलले तिला खूप आनंद होतो. तर हे जे कौतुकाचे थाप आहे ते देण्याचं काम आमच्या पद्मकन्या समितीने घेतलेलं आहे. आणि ही जी संकल्पना आहे विठ्ठल भाऊ यांनी सुरुवातीला सही कल्पना मांडली आणि पहिल्याच वर्षी खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला होता आणि दिवसेंदिवस हा प्रतिसादही वाढत आहे. आपल्या घरामध्ये आपण बाहेरच्या देवींना पुजतो. आपल्याच घरामध्ये अन्नपूर्णा असते, आपली बायको असते, त्या घरातली स्त्री असते, खूप सुंदर असा स्वयंपाक करून घालते म्हणजे ती एक प्रकारे अन्नपूर्णा आहे. त्याचप्रमाणे आपल्या मुलाबाळांचं शिक्षण घेत असते, अभ्यास घेत असते त्यांनी म्हणजे ती सरस्वती पण आहे. विड्या वाढण्याचं काम करते, बाहेर जाते, कष्टाची कामं करते आणि आपल्या घराला हातभार लागेल असं तिचं कर्तृत्व असतं म्हणजे ती लक्ष्मी माता सुद्धा आहे. प्राप्त आणि कार्यरत पुरस्कार प्राप्त यांचं प्रथमतः अभिनंदन करतो. पद्मकन्या पुरस्कार 2018 या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय महेशजी कोटे सर आणि उपस्थित मान्यवरांचे स्वागत. अहमदनगर शहरातील पद्मशाली समाजातील मोठ्या जिद्दीने, कष्टाने आणि कर्तृत्वाने आजचे जग उभे केले आहे त्या माता भगिनींचे आज सत्कार होत असताना आज मला खूप आनंद होत आहे. आणि त्याबद्दल मी सर्वांचा तुम्ही एवढा आम्हाला प्रतिसाद देता आणि आमच्या एका हाकेला तुम्ही सर्वजण एवढं होते उपस्थित राहिले त्याबद्दल मी तुमचा खूप खूप ऋणी आहे. आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचे माननीय महेशदादा कोटे आणि रुपालीताई बोम्मावार, माननीय नागभूषण दुर्गन सर, माननीय माझे मित्र आणि आपल्या समाजाचे नगरसेवक मनोज भाऊदुलम, शशिकांत कैंची, संतोष सोमा सर आणि आमची पद्म कन्या समिती, आमची आमचे प्राध्यापक विठ्ठल भाऊ बुलबुले आणि तिरमडेश पासकंटी, अजय भाऊलय चेट्टी, श्रीकांत वांगारी यांच्या सगळ्यांचं आम्हाला म्हणजे खूप म्हणजे बहुमोल जात असते या सर्व काम करण्याकरता. आज गेले 8 दिवस झाले आमचे रोज मीटिंग चालू आहेत. समजा कुठलंही काम करायचं काय करायचं तर आज पूर्ण समजा जे आमचं डिझायनिंगचं काम आहे ते तिरमडेश पासकंटी